धर्मस्थळकडून समाज निर्मितीचे काम खडकलाट येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम संपन्न धर्मस्थळ संघातर्फे आयोजन स्थापनेपासून धर्मस्थळ संघामार्फत महिलांचे सबलीकरण सुसंस्कारित समाज निर्मिती व्हावी व समाजाचा विकास व्हावा या उद्देशाने अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचबरोबर व्यसनमुक्ती महिलांना उद्योग मार्गदर्शन प्रबोधनपर शिबिरे घेऊन चांगल्या समाज निर्मितीचे काम करत आहे असे प्रतिपादन धर्मस्थळ संघ व बेळगाव जिल्हा जनजागृती संघ मंचचे संचालक ॲडव्होकेट एस टी मुनोळी यांनी व्यक्त केले. खडकलाट येथील सरकारी महाविद्यालयात श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजना खडकलाट बेळगाव जिल्हा जनजागृती मंचातर्फे आयोजित गांधी स्मृती व व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी येथील सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र बेलेकर हे होते. धर्मस्थळ योजनेचे चिकोडी तालुका योजनाधिकारी राघवेंद्र टी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मणप्पा आरी प्राचार्य बेलेकर राघवेंद्र टी यल्लप्पा गावडे सुनील पाटील अण्णप्पा आर व विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री मंजुनाथ महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून रोपात पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्राध्यापक एस एस लोंढे यांनी महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या 7 दुर्गुणापासून नागरिकांनी दूर राहावे स्वच्छ व सुंदर देश बनवण्यासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे व्यसनमुक्तीच्या या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन करून साधी जीवन पद्धती अंगीकारताना अनेक अडचणी येतील पण त्या अडचणींना सामोरे जाऊन चांगले जीवन पद्धतीने अंगीकारावे असे सांगितले. प्राचार्य बेलेकर यांनीही महात्मा गांधीजीबद्दल विचार मांडले. कार्यक्रमात गुणवत्ताधारक विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात जनजागृतीचे भास्कर धारवाड ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लव्वा गावडे महाविद्यालय सुधारणा समितीचे उपाध्यक्ष सुनील पाटील धर्मस्थळ संघाचे सर्व सेवा प्रतिनिधी मान्यवर विद्यार्थी उपस्थित होते. प्राध्यापक डी आर नदाप यांनी सूत्रसंचालन केले तर खडकलाट वलय अधिकारी अण्णप्पा आर हुविनमणी यांनी आभार मानले.